या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। आज सोलापूर जिल्ह्यातील 109 ग्राम पंचायतींपैकी 101 ग्राम पंचायतींसाठी मतदान होत आहे। सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत 7000 पेक्षाही जास्त मतदार असणाऱ्या वळसंग या गावी लोकप्रधानची टीम पोहोचून संपूर्ण मतदानाचा आढावा घेतलाय। या गावात सरपंच पदासाठी उमेदवार श्रीशैल दुधगी, जगदीश अंटल व मोरे यांसह दिग्गज उमेदवार रिंगणात उतरले आहेत। सर्व उमेदवारांचे भविष्य मतपेटीमध्ये कैद होत असून उद्याच निकाल लागणार असल्याने उमेदवारांमध्ये धगधग होतानाही पाहावयास मिळत होती। जवळजवळ 80% मतदान वळसंग या गावी झाले असून मतदानाचा हक्क बजावणाऱ्या वयोवृद्धांना थेट खांद्यावर उचलून घेऊन जात असतानाही पाहावयास मिळाले। वळसंग गाव हा लोकसंख्येने मोठा असल्याने मतदारांनी एकच गर्दी केली होती। तर आज सोलापूर जिल्ह्यातील 483 मतदान केंद्रांवर 2,64,706 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय। तर 121 ग्राम पंचायत सदस्य आणि 8 सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत आणि आज 956 सदस्य व 101 सरपंच जागांसाठी मतदान सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर वळसंग या गावी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून CCTV कॅमेराही लावण्यात आले आहेत, जेणेकरून कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून 1-2 प्रभाग सोडता गावात चांगल्या प्रकारे सुरळीत मतदान होताना पाहावयास मिळाले। सरपंच पदाच्या उमेदवारांचे नशीब आता मतदान पेटीत कैद झाले असून आता कोण होणार वळसंग गावचा सरपंच हे उद्याच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे। गावातील सरपंच पदाच्या उमेदवारांनी तसेच मतदारांनी लोकप्रधानशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। याचा आढावा घेतलाय लोकप्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार अर्जुन चव्हाण यांनी। आज सकाळपासून तुळशीचे मतदान झालं, लोकांच्या विकास कामावर बघून आमच्याकडे मतदान केलं। मग सर्व धर्म समभावाचा म्हणून आम्ही सगळं घेऊन जातो म्हणून आमच्यावर विश्वास ठेवून लोकांनी मला मतदान केल्याबद्दल ते लोकांची पूर्ण विश्वास माझ्यावर असल्यामुळे आता विजय निश्चित आहे। उद्या रिझल्ट लागणार आहे, काय वाटतं वळसंगची जनता आपल्याला सरपंच पदावर बसवेल? बसवेल ते तुमचे आता चित्र स्पष्ट होऊ लागले तुम्ही तुमच्या बघण्यावरून। आता मी काय सांगायचं जास्त गरज नाही। एक मतदारांना काय आव्हान कराल? मतदान पुढच्या मागच्या 5 वर्षामध्ये आम्ही संस्था होतं, भरपूर आम्ही विकासाचं काम केलं, त्या मुद्द्यावरच आम्ही लोकांपेक्षा पुढे गेलो मी मतमागायला। आणि 5 वर्षात अजून विकास करणार आहे? अच्छा, 5 वर्षाचं ध्येय काय आहे? 5 वर्षाचं सगळं इंदिरा आवास योजना किंवा त्याच्या पंतप्रधान आवास योजनावर आम्ही भर देणार आहे, लोकांचे कामं करणार आहे, जलसंधारण कामं करणार आहे आम्ही। प्रश्न तर आहेच, पाण्या प्रश्नाचा, कुरण धरणाच्या पाण्याचा प्रश्न म्हणजे जवळजवळ 90% काम पूर्ण झालेलं आहे। आता 1-2 महिन्यामध्ये ते पाण्याचे प्रश्न सुटेल। ओके, गावचा आतापर्यंत सकाळपासून ते आतापर्यंत कसं मतदाराचं कसं चालू आहे मतदान आतमध्ये किंवा बाहेर आपण बघताय? मतदाराचे कौल उत्सुकप्रसाद देत आहे आम्हाला, त्यामुळे वातावरण चांगलं आहे। पोलीस प्रशासनाचं कसं काम लागत? पोलीस प्रशासन चांगलं आहे, यंत्रणा चांगलं राबवलं ते काय आमच्या साहेब सरगण साहेबांचे पूर्ण आमच्या वर गावच्या वर नजर आहे, त्यामुळे ते आमचे आम्हाला काय त्रास द्यायला नाही। ओके सर, आपण सरपंच पदाचे उमेदवार आहात, आतापर्यंत सकाळपासून कसं चालू आहे मतदान? सकाळपासून सगळं शांततेनं आणि सुरळीत चालू आहे। ओके, आपण सरपंच पदासाठी दावेदार आहात, काय विकास म्हणून आपल्याला लोक पाहतील का, संधी देईल का आपल्याला सरपंच पदासाठी? देतील असं वाटून आलं म्हणून तर आम्ही उभारल्या। अच्छा, आता लोकांचं तक्रार नाही आहे, अच्छा कारण नाही हे नाही आणि माजी सरपंच उद्धट वागणं बोलणं ह्याच्यामुळं मतदार कंटाळले। या वर्षीच्या मतदानामध्ये आपण काय जाहीरनामा घेऊन गेला पुढे आला तसं काय बी बोललं नाही, मागचं जे वाईट झालेलं आहे ते सगळं आम्ही अगोदर दुरुस्त करणार मग नंतर पुढचं, कारण की आश्वासन दिल्यावर नाही झालं तर ते लोक मग आमच्या पाठी मग नसतेच। मग आपल्यासमोर खोटं बोलायचं सवय नाही, आपल्यासमोर 3 दिग्गज सरपंच पदाचे दावेदार आहेत, त्यांना आपण टक्कर द्यायला असं वाटतंय का? आता देऊ तर लागलं की आता चाललंय, आता निकाल उद्या करणार काय वाटतं निकाल आपल्याकडे येईल का? आम्ही आता मी दिवस बघित सगळ्या वार्डात नाहीच मी, त्यामुळे काय सांगू शकत। ओके, पोलीस प्रशासनाचा यामध्ये कसा सहभाग आहे? पोलीस प्रशासनाचा सहभाग कसा आहे? प्रशासनाचा चांगलं सहकार्य मला तर आता वाटायला तर लागले पण सांगू शकत नाही का। अच्छा, एकंदरीत प्रतिसाद तर चांगला भेटायला लागलाय,
तर व्यवस्थित सुरळीत व्हायला लागलं आता पर्यंत. आज समजा निवडून आला तर कशा पद्धतीने काम करणार आहात पुढे? नाही, खूप छान पद्धतीने आपण काम करूयात, कारण गावाची हालत एवढी बेकार झालेली आहे ना, त्याला खूप चांगलं सुधारवण्याचा खूप आम्ही प्रयत्न करणार आहे. गाव मोठा आहे आपला, 6,000 जास्त मतदार आहेत. महिलांसाठी इथं शासकीय योजना किंवा महिलांसाठी उपाययोजना काय आलेल्या आहेत का, मिळालेल का गावातना? अजून तर काय नाही, पण याच्या पुढे आम्ही आणू. हो, लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे. आम आदमी पार्टीचा उमेदवार उभा आहे म्हटल्यावरती लोकांना एक आनंद झालेला आहे, आणि मागच्या टायमाला जेवढी गर्दी होती मतदान करण्यासाठी त्याच्यापेक्षा यंदाच्या वेळी दुप्पट गर्दी आहे, तरी रिस्पॉन्स चांगला आहे, लोकांना एक आनंद होत आहे की यंदाच्या वेळी आम आदमी पार्टीचा एक कार्यकर्ता सरपंच पदाकरिता इलेक्शनला उभा आहे जो उच्च शिक्षित आहे. ओके, काय गावात काय कमतरता आहेत, कुठल्या सोयी सुविधा नाही आहेत? गावामध्ये वेळेवरती पाणी येत नाही, आणि सरकारी रुग्णालयामध्ये त्यांना चांगल्या क्वालिटीचे औषध गोळ्या मिळत नाही, घाण पाणी प्यावं लागतं लोकांना, आणि गावामध्ये स्वच्छता नाही, दिव्याबत्तीची व्यवस्थित सोय नाही. ग्रामपंचायत मध्ये लोकांना जर कोणते काम जर घेऊन गेले तर ते वेळेवर होत नाही, त्यामुळे लोक हे मोठ्या प्रमाणात त्रासलेले आहेत. आणि वळसंगावमध्ये अनेक समाज येतात, त्याच्यातले एक 3 समाज येतात, गोष्टी समाज, माळी समाज, लिंगायत समाज, यांना एक स्वतंत्र स्मशानभूमीची व्यवस्था सुद्धा नाही. अशी परिस्थिती असल्या कारणामुळे लोकांनी ठरवलेलं आहे की यंदाच्या वेळी बदल घडवायचा, म्हणून माझ्यासारख्या उच्च शिक्षित व्यक्तीला निवडून आणायचं त्यांनी ठरवलेलं आहे. आपल्या समोर दिग्गज आहेत, आजी माझी सरपंच पदाधिकारी थांबलेले आहेत, वाटतं त्यांना टक्कर द्याल तुम्ही? लोक दिग्गज जरी असले तर त्यांच्यापेक्षा जनता हे दिग्गज आहे, जनता निवडणार आहे. दिग्गज लोक निवडून देऊ शकत नाही, पण जनता निवडून देणार आहे, आणि जनता आता यंदाच्या वेळी दिग्गज लोकांना सोडून नवीन व्यक्तीलाच निवडून देणार हे मला पूर्ण विश्वास आहे. आतापासून तुम्ही फेटा बांधलेला आहात, हे काय संकेत आहेत विजयाचे? हो, विजयाचे संकेतच आहे, बाकी काही नाही. रहिवासी आहे आणि एक शेतकरी आहे. आजच्या परिस्थितीमध्ये खरं पाहता पाऊस अत्यंत कमी आहे आणि उष्णता, ह्युमिडिटी वाढलेली आहे, तरी लोकांचा असं हे आहे की गावाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी कोणतरी चांगली व्यक्ती पाहिजे, म्हणून लोकांनी जास्तीत जास्त हे 4 जे सरपंच पदाचे उमेदवार आहे त्याच्यामध्ये दुधी काका हे फार अनुभवी आहे, फार मोठी संस्था ही शंकरलिंग देवस्थानचे ते ट्रस्टी अध्यक्ष आहे, आणि एक वैशिष्ट्य आहे सगळे समाजाच्या लोकांना घेऊन ते अजूनपर्यंत चालत आलेले आहे. कोणीही हिंदू असो, मुस्लिम असो, भेदभाव न करता दिवाळी असू द्या किंवा त्यांचा सण असू द्या किंवा आमचा रमजान असू द्या, आम्ही त्यांच्या घरी जातो, त्यांनी आमच्या घरी येतात, हे एकता जे त्यांनी ठेवली सर्व धर्म संभावची, हे फार आज देशाला गरज आहे. आणि त्यांनी अनेक विकासाचे कामं केली, आपण पाहतो की 100% कोणाच्याही हाताने होत नाही, थोडंफार राहिलेलं असतं, थोडंसं राहिलं काम म्हणून त्यांना लोक विरोध करतात की ह्यांनी काय केलं. थांबतात लोक, पण कशासाठी थांबतात हेच नाही, नुसतं त्यांना विरोध करायचा आणि थांबायचा त्याच्यात काय अर्थ नाही. तुम्हाला काहीतरी विजन पाहिजे बाबा, आम्ही थांबलो तर काहीतरी गावाचा विकास होईल. पण काय सर काका काय वाटतं आता, आता जो कल आहे आपला सकाळपासूनचा? हो, आता तर वाटतं की शेतसर काका हे एकदम शांत स्वभावाचे आहे, आणि कोणी काहीतरी बोललं तर ते ऐकून घेतात. मला माझ्याप्रमाणे, मी अनेक वर्ष पुण्यात शिक्षण झालं आणि तिथेही मी राजकारण पाहिलं, इथं आल्यावरही राजकारण पाहिलेलं आहे. सर लास्ट प्रश्न आपल्याला, वळसंगची जनता, वळसंगची जनता हे मला वाटतं की 100% नाही, थोडाफार इथे तिकडे जाणार आहे, बाकी जे लोक आहे बहिष्कार आणि अनुभवी लोक त्यांनी विचार करणार आणि दुधी काकाला निवडून आणणार. शिष्याला दुधी काका जे पॅनल आहे जवळजवळ लोकसेवेमध्ये 25 आहेत. वळसंग गावचं जे लोकांचं सेवा करणं किंवा लोकातले जे गावातले जे काम आहेत जवळजवळ 25 करत आहेत, त्यामुळं गरीब लोकांना किंवा इथल्या गावातल्या लोकांचं त्यांच्यावर भरपूर श्रद्धा आहे. अच्छा, त्यामुळं सदर श्रीशल दुधगी ते बहुमताने निवडून येतील असं मला तर 100% खात्री आहे. अच्छा, आणि जरी हे दुसरे उमेदवार जे जगदीश अंटल आहेत हे सुद्धा आमच्या सोबतच होते, 20 आमच्या सोबत होते, कुठे या इलेक्शन मध्ये त्याने काही लोकांचं ऐकून सिरसल काका दुधगींच्या विरोधात त्यांनी फॉर्म भरलेला आहे, परंतु 20 ते सुद्धा सिरसल काका दुधगी सोबतच होते. सर्व लोकांचं किंवा इथल्या लोकांचं मत लक्षात घेतलं तर सिरसल दुधगी काका हेच बहुमताने निवडून येणार याबद्दल शंका नाही. आतापर्यंत नागरिकांचा मतदानाचा कल कसा आहे? आता जवळपास 70% मतदान झालेलं आहे,
70% मध्ये एकूण चार उमेदवार जे आहेत त्यापैकी 50% मतदान तर ते सिरसल काका दुधगी यांना पडलेलं आहे. 20% मतदानामध्ये बाकी 3 उमेदवार आहेत. त्यामुळे चुरस आहे हे लोकांना वाटतं, पण माझ्या मते तर चुरस हे आता तुम्हाला रिझल्ट लागल्यावर लक्षात येईल. ओके ओके. की सिरसल काका दुधगी हे बहुमताने निवडले, आणि मागच्या वेळी सिरसल महानंदाताई दुधगी म्हणजे सिसल काकांचे मिसेस हे 2200 मताने फरकाच्या मताने निवडून आलेले आहेत. म्हणजे त्यांच्या 2 नंबर उमेदवार आणि मानदाताई म्हणजे सिसल काका दुर्गींचे मिसेस यांच्यामध्ये 2200 मताचा फरक होता. त्यामुळं हे सिसल काका दुधगी हे निवडून येणार हे काळ्या दगडावरची रेघ आहे. ओके. आपण केलं का मतदान? मतदान केलेलं दाखव. आता कशाला केलं सांगणं काय गरजेच नाहीये. मी सिसल काका दुधगी बद्दल एवढं बोललो यार, कोणाला मतदान केलंय तुम्ही समजून येणं महत्वाचं आहे. थँक्यू. एक युवा आहे, ग्रामपंचायत निवडणूक लागत आहे, कसं बघतो एक युवा म्हणून हा ग्रामपंचायत निवडणूक आपली गावाची? युवा म्हणजे आता काका हे 25 वर्ष झाले, त्यांनीच गावामध्ये सरपंच आहेत आणि लोकांना त्यांच्यावर विश्वास आहे म्हणून त्यांनी सलग तीन वर्ष झालं, तीनदा झालं त्यांनी सरपंच आहेत आणि ह्यावेळी पण त्यांनीच येणार हे नक्की. अच्छा. आतापर्यंत जो कल आहे नागरिकांचा मतदानाचा कसं वाटतं? कल म्हणजे काकावर विश्वास आहे म्हणून त्यांना त्यांनी त्या सरपंच पदावर आणून ठेवले. दुसरे पण उमेदवार आहेत दिग्गज सरपंच पदासाठी, त्यांच्यासाठी काय सांगाल? त्यांच्याविषयी चांगले वाटतं म्हणजे त्यांच्यावर विश्वास आहे आणि लोकांचे असं एकदम असं जवळचे व्यक्ती वाटतात म्हणून त्यांना तेवढं. एक युवा म्हणून गावात काय काय कोणत्या गोष्टीची कमतरता आहे? म्हणजे आता कमतरता म्हणजे सगळं तर सांगताना सगळेच कमतरता असतात, परंतु फर्स्ट ऑफ ऑल स्वच्छता पाहिजे. सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल. 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही. आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर.